बँक ऑफ बडोदाने बुडीत निघालेल्या कर्नाळा बँकेच्या 237 खातेदारांना त्यांच्या विम्याची रक्कम अद्याप परत दिली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली असल्याने खातेदार अजूनही विम्याची रक्कम मिळेल या प्रतीक्षेत आहेत. केंद्र सरकारच्या अर्थखात्याने बँकेतील ठेवींवरील विम्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे कर्नाळा नागरी बँकेच्या ठेवीदारांना 1 लाखांऐवजी थेट 5 लाख रुपयांची विमा भरपाई मिळाली. या पार्श्वभूमीवर बँकेकडे 5 लाखांपर्यंत ठेव असलेल्या 38,000 ठेवीदारांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 376 कोटी रुपयांपैकी 368 कोटी रुपयांचे वाटप आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र बँक ऑफ बडोदाने कर्नाळा बँकेच्या 237 खातेदारांना त्यांच्या विम्याची रक्कम अजूनही परत दिलेली नाही. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 543 कोटींचा आर्थिक घोटाळा झाला. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला. या प्रकरणी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पाटील यांना ईडीने अटक केली. त्यांच्या जामिनावर उच्च न्यायालयात 8 मे 2024 रोजी सुनावणी होणार आहे.